नमस्कार, उन्हाळा सुरू झाला आहे तर मधल्या वेळेस खाण्यासाठी आज आपण करायला अतिशय सोपे व खायला रुचकर लागणारे दडपे पोहे करणार आहोत। चला तर मग आता आजच्या रेसिपीला करूया सुरुवात। हे दडपे पोहे करण्यासाठी इथे मी 3 वाटी पोहे घेतलेत। तर हे पोहे फार पातळही नाही आणि फार जाडही नाहीत, मध्यम स्वरूपाचे आहेत। फार पातळ पोहे घेतले की मग ते फार गिचका होतो त्याचा, त्यामुळे मध्यम स्वरूपाचे घेतले आहेत। आणि याला मी हलकंसं भाजून घेतलं आहे, त्यामुळे हे पोहे पचायला हलके होतात। इथे मी आता नारळाचं पाणी घेतलं आहे। तर नारळ फोडल्यावर जे आतमध्ये पाणी असतं तेच आपल्याला पोहे भिजवण्यासाठी वापरायचं आहे। नारळाचं पाणी घातल्याने या पोह्याला खूप छान चव येते। आता यामध्ये हे पाणी घालून आपण हे पोहे चमच्याने मिक्स करून घेऊया, किंवा तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता। आणि नारळाचं पाणी नसेलच तर ताकसुद्धा तुम्ही पोहे भिजवण्यासाठी वापरू शकता। तर साधारण एवढे पोहे भिजवण्यासाठी मला अर्धी वाटी नारळाचं पाणी लागलं आहे। आता हे पोहे असेच आपण एक 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे हे नारळाच्या पाण्यात छान भिजतात। तोपर्यंत आपण इतर तयारी करूया। तर इथे मी एक मोठा कांदा घेऊन बारीक चिरून घेतला आहे, तर तो एका भांड्यात घालायचा आहे। कांद्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे। अर्धी वाटी कोथिंबीर घालायची आहे, भरपूर कोथिंबीर घालायची आहे म्हणजे चव छान येते। एक वाटी मी इथे आता खोबऱ्याचा कीस करून घेतला आहे। तर खोबऱ्याचे बारीक काप करून त्याला नंतर मिक्सरवर फिरून घेतलं आहे। तर मिक्सरला ऑन ऑफ करून मी फिरवलं आहे पल्स मोडवर, म्हणजे याचा एकदम बारीक लगदा होत नाही। 3 वाटी पोह्याला मी इथे 1 वाटी खोबरं वापरलं आहे, म्हणजे मग पोहे एकदम छान होतात चवीला। 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत। तर मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। 1/2 इंच आलं पण मी बारीक किसून घेतलं आहे, याची चव पण यामध्ये खूप छान लागते आणि हे पोहे पण पचायला हलके होतात। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1/2 चमचा मी इथे पिठी साखर घेतली आहे। पिठी साखर वापरल्यामुळे ती यामध्ये पटकन मिक्स होते। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। असं सगळं एकत्र करून घेतल्यामुळे याला छान पाणी सुटतं मिठामुळे आणि साखरेमुळे, आणि मग याची चव पोह्यामध्ये छान उतरते। तुम्ही यामध्ये चवीनुसार तुम्हाला आवडत असेल तर काकडी टोमॅटोसुद्धा घालू शकता। मीसुद्धा कधीकधी काकडी किसून यामध्ये घालते, त्यामुळे मग भाज्या पण खाल्ल्या जातात। तर आता इथे मी हे सगळं असं दाबून मिक्स करून घेतलं आहे। ओल्या नारळाचं पण प्रमाण यामध्ये जास्त असलं की मग चवीला हे पोहे एकदम मस्त लागतात। तर हे मिश्रण पण खूप छान दिसतं आहे। आता हे असंच आपण एक 10 मिनिट ठेवूया। तोपर्यंत आपण यासाठी लागणारी फोडणी करून घेऊया। तर इथे मी एका भांड्यामध्ये तेल घातलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा जिरे घालायचे आहेत। आणि इथे मी 2 मोठे चमचे शेंगदाणे घेतले, ते पण घालूया। शेंगदाण्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। तर या कढीपत्त्याला पण मी अगदी बारीक चिरून घेतलं आहे। तर हे सगळं आता इथे परतून झालं आहे, गॅस बंद करूया। आणि इथे मी 3 ते 4 लाल मिरच्या घेतल्या आहेत। तर या पोह्यामध्ये सांडगी मिरचीसुद्धा घालतात, पण आज माझ्याकडे सांडगी मिरची नाही, त्यामुळे मी लाल मिरच्या घातल्या आहेत। तर इथे आपली आता फोडणी तयार आहे, खाली काढून घेऊया। पोहे पण आपले छान भिजले आहेत। एक 10 ते 15 मिनिट मी याला भिजून घेतलं आहे, तर एकदम नरम झालेले आहेत। तर हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं, कांदा खोबरं आणि कोथिंबीरीचं, ते यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि फोडणी पण आपली आता थंड झालेली आहे, तर ती यामध्ये घालूया। 1 लिंबाचा रस पण यामध्ये घालायचा आहे, म्हणजे आंबूस चव छान लागते। आणि आता हे सगळं परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हे हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता, म्हणजे एकदम सगळं छान एकजीव होतं। शेवटी मी आता या तळलेल्या मिरच्या यामध्ये घालतीये। मिरच्या मी बाजूला काढून घेतल्या होत्या। तर तुमच्याकडे सांडगी मिरची असेल तर अवश्य यामध्ये घाला।
आणि पोह्याचे पापड किंवा उडदाच्या पापड्याचा चुरा करून सुद्धा यामध्ये घालतात. आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता. तर एकदम असे मस्त पोहे इथे तयार आहेत. तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि उन्हाळ्यात मधल्या वेळेस मुलांसोबत मोठ्यांना सुद्धा खायला असं काहीतरी लागतं. तर जरूर करून पहा आणि केल्यावर कशी वाटली रेसिपी ते पण मला अवश्य कळवा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.